बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. 27 नोव्हेंबर रोजी पायोनियर मका पीक 35-24 पीक पाहणी कार्यक्रम समाधान दशरथ आहेर यांच्या शेतावर गाव मटाणे तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित मटाणे गावातील दामू आहेर, दादाजी आहेर, विजय आहेर, अशोक आहेर, संजय आहेर, खरडे गावातील हंसराज जाधव, बहुर गावातील पुंडलिक पवार, खरडे गावातील किरण मोरे, कान मंडळे गावातील एकनाथ जाधव, वडळी भुई गावातील अंबादास चौधरी, कुंडारे गावातील बाळासाहेब जाधव, वाजगाव गावातील विक्रम देवरे, देवळातील अनिल रमण आहे, वरवंडी गावातील सदाशिव शिंदे, मिशी गावातील ग्रामसेवक जे आर शिंदे, मटाणे येथील तलाठी कुलदीप नरवाडे, तसेच विक्रेते देवा ॲग्रो देवळा, सप्तशृंगी कृषी एजन्सी देवळा, गजानन कृषी सेवा केंद्र देवळा, शिवनेरी ॲग्रो देवळा, जगदंबा कृषी सेवा केंद्र देवळा, उषा फर्टिलायझर भाऊ आदी भरपूर संख्येने शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये कंपनी अधिकारी अण्णासाहेब परे यांनी पी 35-24 या वाणासंबंधी योग्य ते मार्गदर्शन करून त्या ठिकाणी पी 35-24 या वाणाला 1 एकरमध्ये 38.90 क्विंटल उत्पन्न मिळेल. सर्व शेतकऱ्यांच्या पसंतीस एकमेव वाण पायोनियर मका पी 35-24 ठरले आहे. पी 35-24 या वाणाची मुळे मजबूत असून कणसे एकसारखी आहे. दाण्यांना भरपूर वजन असून याची बिट्टी बारीक आहे. या पी 35-24 वाणाला आडव्या लाईन 18-20-22 असून दाण्याचे प्रमाण जास्त आहे. या कार्यक्रमासाठी कंपनीकडून अण्णासाहेब परे तसेच मालेगाव टीम यांनी मार्गदर्शन केले. नमस्कार. नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमस्कार. आज आपण मटाणे तालुका देवळा जिल्हा नाशिक या ठिकाणी आहोत. आज आपला पायनियर मका पी 35-24 या वाणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आज आपल्या या कार्यक्रमासाठी भरपूर संख्येने शेतकरी उपस्थित होते. त्यापैकी जे या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांच्या शेतावर आज आपण कार्यक्रम घेतला असे समाधान भाऊ तसेच इतर परिसरातील शेतकरी आणि आमचे विक्रेते बंधू या ठिकाणी उपस्थित आहे. तर जाणून घेऊया पायोनियर मका पी 35-24 हा जो वाण आहे हा 20 गुंठ्यामध्ये 19 क्विंटल 45 किलो एवढं उत्पादन याचं या ठिकाणी भेटलेलं आहे. तर आपण जाणून घेऊया ज्या शेतकऱ्यांचा हा प्लॉट आहे यांना एवढं उत्पादन भेटलं याचं कारण काय आहेत की जेवढं उत्पादन आपल्याला या ठिकाणी भेटलं. समाधान भाऊ नमस्कार. सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव सांगा आणि पी 35-24 हे जे वाणाचं उत्पादन 20 गुंठ्यात 19.45 क्विंटल भेटलं याचं नेमकी कारण काय? मी समाधान दशरथ आहे, राहणार मटाणे. मी दरवर्षी इतर वाणाचेही मका केलेलं आहे पण पायोनियर 35-24 हा वाण इतर कंपन्यांपेक्षा अतिशय उत्कृष्ट असा वाण आहे. बरोबर. पायोनियर कंपनीचा तर इतरांपेक्षा आम्हाला या वर्षी त्याचं उत्पन्न जास्त मिळालेलं. म्हणजे नेमकी काय असं याचं हे जर पाहिलं आपण दाणे कॅप्सूल टाईप वजनदार आहे, बिट्टी आपण बघितली तर खरे कारण हेच असू शकतं का उत्पादन याच्यामुळे वाढलं? नाही, बिट्टी वगैरे याचं हेवी कारण असू शकतं. बिट्टी बारीक बारीक आहे आणि दाण्याची साईज मोठी आहे. आणि मी माझ्या तमाम शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितोय की यांच्या ह्या वजन केलेल्या पावत्या आहे आणि 20 गुंठ्यामध्ये यांना 19 क्विंटल 45 किलो एवढं उत्पादन भेटलं. धन्यवाद समाधान भाऊ. त्याचप्रमाणे आपल्यासोबत या कार्यक्रमाला आपले विक्रेते बंधू आहेत. सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र देवळा, देवा ॲग्रो कृषी सेवा केंद्र देवळा, शिवनेरी ॲग्रो देवळा, गजानन कृषी सेवा केंद्र देवळा हे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. तर थोडंसं आपण त्यांचाही फीडबॅक या ठिकाणी जाणून घेऊया. सो मी देवा ॲग्रो देवळा यांना विनंती करतो की पी 35-24 वाणाबद्दल तुम्ही काय सांगशाल? पावसाळी वाण भरपूर आहेत मार्केटला येतात तेव्हा खरीपमध्ये, पण ही जी वाण आहे की बाबा या खरीपमध्ये तिने 40 क्विंटल उत्पन्न दिलं आहे बा, अशी पहिलीच वाण बघितली बस. कारण जनरली खरीपमध्ये जर म्हटलं, पावसाळी वाण जर म्हटलं तर 25-30 क्विंटल पर्यंत ऍव्हरेज देतात. ही पावसाळी पहिली वाण बघितली की बाईने 40 क्विंटल ऍव्हरेज दिला. हो, पिट्टी बारीक येते आणि दाण्यांची संख्या जास्त असते त्याच्यामध्ये. बरोबर. तर मी थोडक्यात मी हेच सांगेल सर्व शेतकऱ्यांना की मी आग्रहाचं मी आव्हान पण करेल की पायोनियर मका पी 35-24 हे एकमेव वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस ठरलेलं आहे. याचं जे उत्पादन वाढतंय फक्त प्रमुख काही गोष्टीमुळं, एक याच्या लाईन्स जास्त आहे, कमीत कमी 18-20-22 उभ्या दाण्याची संख्या जास्त असते. दुसरं जर आपण बघितलं याची बिट्टी अतिशय बारीक आहे, दाणे आकाराने मोठे कॅप्सूल टाईप आणि वजनदार आहे जेणे उत्पादन वाढतं. यांची मुळांची रचना म्हणजे मुळांना तंतूची संख्या जास्त असलो हा मका
पडत नाही आणि रोगाला अतिशय प्रतिकारक क्षमता असणारे वाण म्हणजे पी 35-24 आहे। मी आवाहन करेल सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपणही पायोनियर मका पी 35-24 हा वाण निवडावा आणि श्री समाधान भाऊ यांनी गुंठ्याला क्विंटल उत्पादन घेतलं तसं तुम्ही घ्या असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो। धन्यवाद।